अमरनाथ तालुक्यातील चामटोळी गावात लघु पाटबंधारे विभागातर्फे बांधण्यात आलेल्या कॉन्क्रीट बंधाऱ्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं करण्यात आलंय. त्यामुळे अवघ्या एका वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती आता सुरू झाली आहे. लघु पाटबंधारे विभागातर्फे चामटोळी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील चिंचोली गावातील नाल्यावर 10 लाख रुपये खर्चून कॉन्क्रीट बंधारा बांधण्यात आला होता. 2014-15 साली या बंधाऱ्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती, मात्र प्रत्यक्षात 2016 साली या बंधाऱ्याचं काम पूर्ण झालं. या बंधाऱ्यामुळे 4 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल असा यामागचा हेतू होता, मात्र या उद्देशालाच आता हडताळ फासला गेलाय. कारण या बंधाऱ्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं असून एक वर्षात या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली आहे. या बंधाऱ्याची निविदा ही कॉन्क्रीट बंधारा असताना प्रत्यक्षात मात्र या बंधाऱ्याच्या कामात कॉन्क्रीटचा वापर न करता दगड सिमेंटचा वापर केला आहे आणि त्यामुळे या बंधाऱ्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत वारंवार तक्रारी करूनही ठेकेदाराला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केलाय. अंबरनाथ तालुक्यामध्ये हा जो लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून जो बंधारा बांधण्यात आलेला आहे, हा बंधारा 10 लाखाचा कॉन्क्रीट बंधारा असून याच्यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी यांनी संगमत करून 80% दगड आणि 20% कॉन्क्रीट अशा प्रकारचा हा बंधारा बांधण्यात आलेला आहे. या बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला शेकडो शेतकरी या बंधाऱ्याच्या पाण्यावरती आपली शेतीचं उत्पन्न घेत असतात. परंतु हा बंधारा बांधतानाच अशा प्रकारे बांधला गेला आहे की सदरच्या बंधाऱ्यामध्ये पाणी राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या बंधाऱ्याच्या अडणाऱ्या पाण्यामुळे अनेक शेतकरी भाजीपाल्याचं पीक घेतात. अशाच काही शेतकऱ्यांनी स्वतःच या बंधाऱ्याचं वाहून जाणारं पाणी अडवलंय, त्यामुळे काही प्रमाणात का होईना या बंधाऱ्यात पाणी शिल्लक आहे. एकीकडे शासन जलयुक्त शिवार योजनेचे गोडवे गात असताना दुसरीकडे मात्र ठेकेदार आणि शासकीय बाबूंच्या नाकर्तेपणामुळे अशा प्रकारे शासकीय योजनांचा बट्ट्याबोळ होत आहे. अंबरनाथहून चंद्रशेखर भुयार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.